येत्या 15 दिवसात कोल्हापूर शहराचा कचरा प्रश्न मार्गी लावा, अन्यथा थेट अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचा इशारा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिला. कोल्हापूर शहरात कचऱ्याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या अनुषंगाने आज राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी कचरा उठाव कसबा बावडा इथल्या झूम प्रकल्प येथील संतगतीने सुरू असणारे कचरा विल्हेवाटाची प्रक्रिया यासह विविध बाबींचा आढावा घेण्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह झूम प्रकल्प कचरा डम्पिंग ग्राउंडची पाहणी केली. या ठिकाणी वर्षानुवर्षे कोल्हापूर शहरातील कचरा डम्पिंग केला जातो, मात्र कचरा निर्गतीकडे महानगरपालिकेचे दुर्लक्ष आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून कचरा निर्गतीकरण करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी येतो, मात्र कचऱ्याचा डोंगर का वाढत आहे असा सवाल करत राजेश क्षीरसागर यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. या पाहणी दरम्यान या परिसरातील नागरिकांनी देखील राजेश क्षीरसागर यांच्यासमोर या डम्पिंग ग्राउंडमुळे होणारा त्रास आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची मजुरी याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यावेळी क्षीरसागर यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना 15 दिवसांचा अल्टिमेटम देत कचरा असाच वाढत राहिला तर या डम्पिंग ग्राउंडची मुंबईतील देवनार, ठाण्यातील दिवा आणि दिल्लीतील रिंग रोड अशी परिस्थिती होण्याची शक्यता वर्तवली. कोल्हापुरामध्ये 3 दिवसापूर्वी एका 18 वर्षाच्या युवकाचा डेंग्यूने मृत्यू झाला आणि एकंदरीतच जर पाहिलं तर कोल्हापुरातील कचऱ्याची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे आणि म्हणून एकंदरीत कचरा उठाव सिस्टीम आणि पूर्वीच्या काळातला कचरा रोज निर्माण होत असलेला कचरा याच्यावरती प्रक्रिया कशा पद्धतीने होते आणि शहरातील कचरा हा पूर्ण समूळ नष्ट व्हावा यासाठी आज या ठिकाणी मी एक व्हिजिट घेतली. पाहिलं तर या ठिकाणी धक्कादायक गोष्ट दिसते. जवळपास कचरा उठावापैकी 30 जे घंटागाड्या आहेत त्या बंद आहेत. आज या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांना या घंटागाड्यांचा मेंटेनन्स करून तातडीनं घंटागाड्या सुरू करण्याविषयी आदेश दिले आहेत. दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे या ठिकाणी फवारणी असेल, फॉगिंग असेल, त्याचबरोबर रेग्युलर कचरा याची प्रोसेस असेल याविषयी देखील आत्ता या ठिकाणी अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. याच्या व्यतिरिक्त मागच्या काळात 1 18 कोटीचं टेंडर झालं होतं. त्या टेंडरच्या माध्यमातून कचऱ्याची किती विल्हेवाट लागलेली आहे याची देखील पाहणी केली. जो काही कचरा शिल्लक आहे याविषयी तातडीनं टेंडर लावण्याविषयी सूचना दिलेल्या आहेत. नव्या टेक्निकद्वारे जर काही आपण या कचऱ्याची विल्हेवाट लावू शकत असलो तर ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. त्या दृष्टीने देखील अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. खरं म्हणजे आपण पाहतो आज या कोल्हापूरच्या कचऱ्याच्या डंपची परिस्थिती पाहिली तर मुंबईचा डंप आठवतो, ठाण्यामधल्या दिव्याचा डंप आठवतो, दिल्लीमध्ये आपण जर गेलात तर रिंग रोडवर असणारा मोठा भला मोठा डंप या ठिकाणी आपल्याला दिसतो. आणि मग असं असताना कोल्हापूरमध्ये देखील एक मोठा कचऱ्याचा डंप निर्माण करायचा काय हा प्रश्न आपल्यापुढं उपस्थित झालेला आहे. मी अधिकाऱ्यांना 15 दिवसाची वेळ दिलेली आहे. 15 दिवसामध्ये जर या परिस्थितीमध्ये जर बदल दिसला नाही तर अधिकाऱ्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल अशा प्रकारचं या ठिकाणी मी सूचना दिली आहे. यावेळी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त साधना पाटील, शहर अभियंता हर्षजित गाडगे, आरोग्य अधिकारी विजय पाटील, शिवसेना शहर समन्वयक सुनील जाधव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी तारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.